लकलकत्या दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी। दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे। दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे। प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते। पारंपरिक पद्धतीने घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते। या पूजनामागे एक गहन अर्थ दडलेला आहे, ती संकल्पना आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते। आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन येते। या दिवशी प्रातःकाळी मंगल स्नान करून देवपूजा करावी। प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करावी। या दिवशी घर गोठा स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून घर पवित्र करतात। व्यापारी लोक त्यांच्या वह्या चोपड्यांची पूजा करतात। या दिवसानंतर व्यापाऱ्यांची नवीन आर्थिक वर्ष सुरू होतात। बाजारात लक्ष्मीच्या मूर्त्या मिळतात, त्यांना घरी आणून त्यांची पूजा करण्याची देखील पद्धत आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने महालक्ष्मीसह सर्व देवतांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे। त्या प्रीत्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वतःच्या घरी सर्व सुखोपभोगाची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते। याच दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्यात आले होते। याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली। याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले। आश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस। दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो। अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते। हे विशेष आहे, घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते। लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार स्थिर लग्न मुहूर्तावर करतात। दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात, त्याला मांडणे असे म्हणतात। त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात। एका लाकडी पाठावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षताचे स्वस्तिक काढावे। त्यावरच श्री महालक्ष्मी आणि श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावे पूजा करावी। लाया बत्त्यासाचा नैवेद्य दाखवावा, श्री सुक्ताचा पाठ करावे। योग्य मुहूर्तावर श्री लक्ष्मीची पूजा केल्यास ते लाभदायक ठरते असे म्हटले जाते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो। अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात। पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे। अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते। ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। मध्यरात्रीनंतर सूप आणि डिंबडी वाजवून अलक्ष्मीला हकलून देण्याची प्रथा आहे। असेही म्हणतात की आश्विन अमावस्याला सूक्ष्म रूपात गतिमान होणारे त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि सर्व वायुमंडळाला जाऊन बसतात। त्यांना बाहेर काढण्यासाठी घरात केर कचरा काढला जातो की जेणेकरून वायुमंडळात गतिमान असणारे त्रासदायक घटक बाहेर फेकले जातील। घराचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून आश्विन अमावस्येच्या रात्री अलक्ष्मी निसारण म्हणजेच रात्री 12 वाजता घरात केर काढतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते, ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी। झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला सवासन लक्ष्मी मानून तिची हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात होते। प्रत्येक राज्यात लक्ष्मीपूजनाची एक वेगळी पद्धत असते। त्यापैकी आंध्र प्रदेशातील लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात. महिला रात्रभर मचाणात बसून पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. त्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावल्या जातात. आश्विन अमावस्येला केलेले पितृतर्पण विशेष फलदायी मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते. असे सांगतात की आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते, जेथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवत्ती आणि पतिव्रता स्त्रिया असतात. त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचे वास्तव्य असते. अशा प्रकारे दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याची माहिती सांगणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.